आम्ही काम करत राहू, त्यांना टीका करत राहू द्या। आता आम्ही आम्हाला काम करायचं आहे मुंबईसाठी, या राज्यासाठी, या राज्यातल्या जनतेसाठी। सकारात्मक गेल्या 4-5 महिन्यामध्ये कमी काळात अनेक ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतले, धाडसी निर्णय घेतले, जनतेच्या हिताचे निर्णय घेतले। हे सरकार जनतेच्या हितालाच प्राधान्य देणार, आमचा दुसरा कुठलाही अजेंडा नाही। आमचा एकच अजेंडा, या राज्याचा सर्वांगीण विकास करणं, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं। सर, गुजरातला शपथविधीसाठी जाणार। आपण बघतोय गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं विक्रमी कामगिरी केली, तब्बल 150+ जागा मिळवलेल्या आहेत आणि त्यामुळे भाजप सलग 7व्यांदा सत्तेत येणार आहे।